आमदार संजय शिरसाट काल माननीय उद्धव ठाकरे यांना व्हीसी द्वारे आम्ही त्यांचं सर्व पाहिलं, त्यांचं मत ऐकलं, वाईट वाटलं की अशा वेळेला उद्धव साहेब एवढे भावनात्मक होतील अशी कल्पना नव्हती। पण हे वयाच्या मागचं कारणही वेगळे, हे एक दिवसात घडलेलं नाही किंवा एका दिवसात झालेला चमत्कार सुद्धा नाही, अनेक वेळेला हे सर्व जे आमदार आहेत ना, त्या आमदारांनी अनेक वेळेला उद्धव साहेबाला कल्पना दिली होती की राष्ट्रवादी असेल की काँग्रेस असेल हे आपल्याला संपवायचा प्रयत्न करत आहे। आणि मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका जर तुम्ही पाहिल्या, ग्रामपंचायतच्या शिवसेना ही चौथ्या स्थानी गेलेली, चौथ्या क्रमांकावर गेलेला आहे। आणि ज्यांना आपण नाव ठेवतो तो पक्ष पहिल्या क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी, तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आणि चौथ्यावर आपण आहोत। सर्वांनी जीव तोडून सांगितलं की आता हे लोक आपले शिवसेना संपवत आहेत। कोणाच्या प्रत्येक आमदारच्या मतदारसंघात पहा, तहसीलदार त्याच्या मर्जीचा नको, तलाठी नको किंवा पोलीसवाला सुद्धा नको, कोण तुमचं काम ऐकणार आहे? आणि ह्या व्यथा आम्ही उद्धव साहेबांकडे नेहमीच मांडल्यात। उद्धव साहेब, तुम्ही त्याच्यावर कधी प्रतिसाद दिला नाही, आम्हाला तो वेळच मिळाला नाही कधी। आम्ही मांडायचो तो सचिवाकडे किंवा एखाद्या सेक्रेटरीकडे आणि ते सांगायचे हो तुमचा निरोप आम्ही उद्धव साहेबाला दिलाय। अशाने राजकारण चालणार आहे का? उद्धव साहेब काल जेव्हा तुम्ही ज्या वर्षा बंगल्यातून निघालात ना, त्या गाडीवरची फुलं सुद्धा मी पाहिली। अहो, माणूस जाताना हा निरोप समारंभ सारखा झाला, ते येतानाचं स्वागत केलं पाहिजे, जातानाचं नाही। माझा मुख्यमंत्री, माझे उपपक्षप्रमुख चाललेत, ही घटना वाईट आहे असं मी मानणार आहे। बाकी साहेब, दरवेळेला निधीसाठी सुद्धा आम्ही तुम्हाला किती वेळा बोललो, तुमच्या कार्यालयातून अनेक फोन यायचे। आजही तपासून पहा की एकेका आमदाराचे 50-50 पत्र तिथे असतील, नाही झाली साहेब त्याच्यावर कारवाई काहीच, नाही मिळाला आम्हाला निधी। तुमचं एक होतं की तुमचा एक स्वभाव येतो, तो तुमची दोष नाही आहे। मला बदली आणि या निधीबद्दल बोलू नका। कशाबद्दल बोलायचं सांगायचे? नाही, हे काम नाही, तुम्ही संस्था उभ्या करा। साहेब, माझ्यासारखा शिवसैनिक, माझ्यासारखे अनेक शिवसैनिक जे आज आमदार आहेत, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्यामुळं आज आम्ही आमदार झालो। परंतु हे निवडलो, आम्हाला लढवताना अनेक वेळेला त्रास झालेला आहे, तुम्हालाही माहिती। कुठे होते आपल्याकडे पैसे? आजही कुणाकडे आहे? चालणार आहे का? उद्धव साहेब काल जेव्हा तुम्ही ज्या वर्षा बंगल्यातून निघालात ना, त्या गाडीवरची फुलं सुद्धा मी पाहिली। अहो, माणूस जाताना हा निरोप समारंभ सारखा झाला, ते येतानाचं स्वागत केलं पाहिजे, जातानाचं नाही। माझा मुख्यमंत्री, माझे उपपक्षप्रमुख चाललेत, ही घटना वाईट आहे असं मी मानणार आहे। बाकी साहेब, दरवेळेला निधीसाठी सुद्धा आम्ही तुम्हाला किती वेळा बोललो, तुमच्या कार्यालयातून अनेक फोन यायचे। आजही तपासून पहा की एकेका आमदाराचे 50-50 पत्र तिथे असतील, नाही झाली साहेब त्याच्यावर कारवाई काहीच, नाही मिळाला आम्हाला निधी। तुमचं एक होतं की तुमचा एक स्वभाव येतो, तो तुमची दोष नाही आहे। मला बदली आणि या निधीबद्दल बोलू नका। कशाबद्दल बोलायचं सांगायचे? नाही, हे काम नाही, तुम्ही संस्था उभ्या करा। साहेब, माझ्यासारखा शिवसैनिक, माझ्यासारखे अनेक शिवसैनिक जे आज आमदार आहेत, माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्यामुळं आज आम्ही आमदार झालो। परंतु हे निवडलो, आम्हाला लढवताना अनेक वेळेला त्रास झालेला आहे, तुम्हालाही माहिती। कुठे होते आपल्याकडे पैसे? आजही कुणाकडे आहेत? संस्था कशा काढायच्या? तुमची इच्छा असायची तुम्ही मोठे व्हा, संस्था काढा, कशी काढवत आहे? आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा या माध्यमातून विनंती करणार आहे, आम्ही मार्ग दुसरा पत्करला नाही, आम्ही शिवसेना प्रमुखाचे कट्टर शिवसैनिक आहोत। आम्ही ह्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून आम्ही वेगळं झालेलो आहोत। तुम्ही आम्हाला गद्दार म्हणू शकत नाही, गद्दार आम्ही नाहीच, आम्ही शिवसेना प्रमुखाचे पायिक आहोत। शिवसेना प्रमुखाने आम्हाला शिकवण दिलेली आहे, जिथं अन्याय होत असेल तिथं बंड करून उठा। साहेब, आम्ही तुमच्याबद्दलचं आमचं मत वाईट नव्हतं, तुम्ही करोनाच्या काळात चांगलं काम केलं, तुमचे आजार पण आम्हाला माहिती, आम्ही देवाला साकडं घातलं ना साहेब, असं काय करता? अहो, हे आपलं कुटुंब आहे, परंतु एखाद्यावर राग व्यक्त करायचा किंवा एखाद्यावर राग दाखवायचा म्हणून साहेब आपण आपलं घर जाळायचं का? कशासाठी करायचं आहे?
हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाला आपल्याला सांभाळणार आहेत? शक्य नाही साहेब. आमची भूमिका आज कदाचित तुम्हाला पटत नसेल, पण साहेब मनातून तुम्ही या भूमिकेला निश्चितच पाठिंबा देत असाल हे माझी खात्री आहे. म्हणून आज आम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात जे चाललोय त्याची मागची भूमिकाच ही आहे की आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी नकोय. आम्ही आता ज्या हिंदुत्वाच्या विचारानं शिवसेना प्रमुखांनी आम्हाला उभं केलं होतं, ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी लढायला शिवसेना प्रमुखांनी आम्हाला उभं केलं होतं, ती भूमिका आता आम्हाला वाटवायची. साहेब तुमचा आशीर्वाद पाहिजे, बंडखोर म्हणून आम्हाला म्हणू नका हो. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या, आम्ही बघा लढाई कशी लढतो ती. एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद.